ओम महालक्ष्मी नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे, पूजा साहित्याची मांडणी कशी करावी, तसेच लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणते नियम पालन करावे, पूजा मंत्र काय असणार आहे याविषयीचे प्रत्यक्ष व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्या पूजनामध्ये कसलीही चूक होणार नाही। मित्रांनो, 4 नोव्हेंबर गुरुवार रोजी दिवाळीचे लक्ष्मी पूजन असणार आहे आणि या लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त आहे तो आपल्याला लक्ष्मीपूजन हे शुभ मुहूर्तावरच करायचे आहे, जेणेकरून त्याचे संपूर्ण फळ शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहे। तर त्या लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो 4 नोव्हेंबर सायंकाळी 6:02 ते रात्री 8:34 हा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे, म्हणजेच 2 तास 32 मिनिटाचा कालावधी हा लक्ष्मीपूजनाचा आहे। या वेळेतच आपल्याला लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे। चला तर मग आता पाहूया लक्ष्मीपूजनाची मांडणी व प्रत्यक्ष पूजाविधीचा व्हिडिओ। तर लक्ष्मीपूजनासाठी जी सर्व सामग्री सांगितलेली आहे ती घ्यावी। सर्वात अगोदर गंगाजलमध्ये एक फूल घ्यायचं आहे आणि गंगाजलमध्ये जे बुडवायचं आहे आणि सर्वत्र जे पूजास्थळ आहे त्या पूजास्थळी ते पाणी शिंपडायचं आहे। तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य असतील सर्वांनी पूजेसाठी बसायचं आहे आणि त्यांच्यावर देखील ते गंगाजल फुलाने शिंपडायचं आहे। त्यानंतर पूजास्थळी सुंदर अशी रांगोळी काढून त्यावर पाट ठेवा, त्यावर स्वच्छ वस्त्र अथवायचं आहे आणि त्यावरसुद्धा गंगाजल फुलाने शिंपडायचं आहे। त्या पाटावर नंतर थोडी तांदळाची राशी पसरवून त्यावर विधिवत माता लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो असेल तर त्याची स्थापना करायची आहे आणि त्यावेळी स्थापना करत असताना ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर मातेसमोर 5 तांदळाच्या राशी तयार करायच्या आहेत आणि त्यावर 5 सुगडे ठेवायचे आहेत। त्या 5 सुगडांमध्ये 5 प्रकारचे एकेकामध्ये धान्य ठेवायचे, एकामध्ये तांदूळ, एकामध्ये लाह्या, एकामध्ये ज्वारी, एकामध्ये धणे आणि एकामध्ये बत्तासे असे भरून देवीसमोर ते त्या 5 राशींवर ठेवायचे आहे, तांदळाच्या राशींवर। आणि त्या सुगडांचे पंचोपचार पूजन करायचं आहे, त्यांना पुष्प गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचे आहे। तसेच त्यानंतर एक तांदळाची प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तांदळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर आपण विधिवत कलशाची स्थापना करायची आहे आणि कलश स्थापन करत असताना कलशामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक सुपारी सिक्का आणि हळकुंड टाकायचं आहे। त्यानंतर कलशाचे पंचोपचार पूजन करायचं आहे, कलशाला अक्षता, फूल, हळद, कुंकू, जल अर्पण करायचं आहे आणि माळा वस्त्र हे कलशाला वाहायचं आहे, कलशाला घालायचं आहे। त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावर तांदूळ पसरवायचे आहे आणि सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना करायची आहे व श्री गणेशाची स्थापना करत असताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणेशाचं जानवे घालायचं आहे। त्यानंतर श्री गणेशास माला वस्त्र परिधान करायचे आहे, त्यांचे पंचोपचार पूजन करायचं आहे, त्याच्यामध्ये फूल, अक्षता, गंध, जल अर्पण करून त्यांचे पूजन करायचं आहे आणि पूजन करत असताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर पुन्हा एक पान घेऊन त्यावर तांदूळ पसरवून त्यावर कुबेर महाराजांची स्थापना करायची आहे। आपल्याकडे कुबेर यंत्र असेल किंवा कुबेरची मूर्ती असेल तर त्याची स्थापना करू शकता, नसेल तर आपण कुबेर स्वरूप सुपारीची देखील या पद्धतीने स्थापना करू शकता। त्यांच्या देखील आपण पंचोपचार पूजन करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपले जे पैसे असतील, दागिने असतील, त्यांचेसुद्धा लक्ष्मीस्वरूप पूजन करायचं आहे, त्यांनासुद्धा अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर लक्ष्मीस्वरूप झाडूचे देखील पूजन करायचं आहे, त्याचेसुद्धा विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे, अक्षता, फूल, जल अर्पण करून त्यांचे पूजन करायचं आहे, त्याला थोडे लाया तसेच बत्ताशे व्हायचे आहेत।
त्याच्यानंतर झाडूचे पूजन झाल्यानंतर आपल्याला दीपावलीचं दीपपूजन करायचं आहे महत्त्वाचं. त्यासाठी सुद्धा आपण एक विड्याचं पान घ्यायचं, त्याच्यावर थोडीशी तांदूळ पसरवायचे आहेत आणि त्याच्यावर मग प्रज्वलित दिवा ठेवायचा आहे आणि त्याचेसुद्धा विधिवत पूजन करायचं आहे. पंचोपचार त्याच्यामध्ये अक्षता अर्पण करायचे आहे, गंध लावायचं आहे, हळदकुंकू व्हायचं आहे, तसेच फूल ठेवायचं आहे जे त्याला अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा की जे जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये लवंग अथवा शिक्का आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याचे पूजन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला लक्ष्मी मातेचे पंचोपचार पूजन करून घ्यायचे आहे. त्यांना मालावस्त्र परिधान करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करायचा आहे. मातेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर या दिवशी वही पूजनाला देखील महत्त्व आहे, त्यामुळे आपण वहीचं पूजन करून घ्यायचं आहे. वहीवर आपण कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, शुभलाभ काढायचा आहे आणि वहीचं सुद्धा हळदी कुंकू वाहून अक्षता अर्पण करून फुल ठेवून पूजन करायचं आहे, वहीला नमस्कार करायचा आहे. त्याने घरामध्ये तसेच तुमचा जे व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यास मदत होते. त्यानंतर माते व मातेचे विधिवत धूप दीप लावून कापूर आरती करायची आहे आणि मातेची आरती झाल्यानंतर मातेसमोर सहकुटुंब हात जोडून प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेच्या वेळेस आपल्या हातामध्ये फूल व अक्षता घ्यायची आहे व प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना अशी: हे माता महालक्ष्मी, आजच्या या पूजेचा आपण स्वीकार करावा. तसेच या पूजामध्ये काही चूक झाल्यास क्षमा करावी. तसेच आमच्या घरकुटुंबावर सदैव तुमची कृपा राहावी अशी प्रार्थना करावी व तो हातात तुमच्या हातातले फूल व अक्षता हे देवीच्या चरणामध्ये अर्पण करावे. त्यानंतर सर्वत्र दिवे लावावे व मातेचा प्रसाद संपूर्ण घरामध्ये वाटप करावा.